तालासोपारामध्ये गावगुंड्यांची दादागिरी, महिलांना शिविकाळ करत एका 25 वर्षीय तरुणाला केली बेदम मारहाण, जखमी तरुण मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल. सदर घटना नालासोपारा पूर्वीच्या श्रीरामनगर परिसरातील असून घटनास्थळी पुलिस पोलीस दाखल होऊन गावगुंडांचा शोध घेत आहेत. मी पूर्णिमा शिंदे, महावाईस. इथे काय झालं म्हणजे यांच्या भावना वरती गेलेला, तर तिकडच्या माणसांनी ना ह्याला पुराला मारलं आणि इकडच्या बायकांनी पाहिलं, मग इकडच्या यांची भाव आणि बहीण आई तिकडनं धावत गेली आणि त्याला तिकडनं सोडून आलं. तिकडे वरती पण त्याला जाम मारलं कुत्र्यासारखा. तिकडनं मारून ह्या लोकांनी घरी आणलं, तर त्या पोराला इथे येऊन त्यांच्या घरात येऊन घरचा ताला बिला सगळा तोडून त्यांचं सगळं तोडून घरातून त्याला बाहेर काढून त्याला मारलं त्या पोराला. आणि एवढं मारलं की त्याला डोक्यावरती पण दगड मारला त्या लोकांनी आणि तो बेहोश झाला इकडे तो पोरगा. काय कुठली लोक होते? आमच्या वरची पोर आहे तिकडे. ती सगळी पोरं ना पोलीस चौकीमध्ये सगळी जाऊन आलेली आहे, तर ती लोक दादा झाली इकडची. तीन दिवशी ती लोक असं करत असतात, म्हणजे ज्याच्यावरती भेटतात त्याच्यावरती हात साफ करून घेतात. आणि ती लोक काय बोलतात की आमच्या इकडे येऊन दादागिरी करतात ना, तर आम्ही पण त्यांच्याकडे जाऊन. भैया ओके जब देखा हम आवता तो हम लोग महुआ देखा तो हम कहा आई हो हम भीतर बैठवा कई तो मतलब हम कहा छुप रहा जाए दे और यहाँ से कहा से गोले गिठे भैया तुझे जा जीन कह आ फिर कड़े बात सटर तोड़ के ताला तब के बट है मारे ना मार के एकदम अधमूरा कर दिए ना जान मर गया तब भागे कहीं मर गया भागो. कहाँ के तो कहाँ पे रहने वाले थे वो लोग? कुछ एहराई हाँ एहराई भैया बताना हम. आपका कौन है वो लड़का? लगता है कि हमारा लड़का है अकेला ही है. अब हालत कैसी है उनकी? अब ना ही बहुत मारे हैं वहाँ मारे रहे वो वो भाव वो आई कि तुम्हारे लड़के को वहाँ पर बहुत मार रहे हैं उधर कब वहाँ दौड़ के गई हाँ गई मैं पकड़ने लगी हमको फेंक दिए हाँ इधर इधर ये अंगूरी का ना सौ इधर इधर नाक.